आणि आता पाहूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपण युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलंय, पण चर्चेसाठी त्यांनी आपल्या तीन अटी समोर ठेवलेत. यात युक्रेन हा तटस्थ आणि गैर अणुऊर्जा देश असेल, क्रिमिया हा रशियाचाच भाग असेल हे युक्रेननं मान्य करावं, आणि पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं जावं अशा प्रमुख अटी घालण्यात आल्या आहेत. युक्रेनमधील शहरात कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा कॉरिडॉर तयार केला जातो. युक्रेनमधल्या सुमी, खार्किव आणि खेरसनमध्ये हा कॉरिडॉर तयार करण्यात येईल. रशियाचं एक महत्त्वाचं हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेननं केला, याचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. रशियाचं हे MI-24 प्रकारचं हेलिकॉप्टर आहे, ते पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातही चांगलाच व्हायरल झाला आहे. तर युक्रेनच्या सीमेजवळ रशियाचं आणखीन एक लढाऊ विमान पाडलं गेलंय. खार्किव पुन्हा एकदा रशियाच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे किवमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. किवमध्ये सध्या एअर अलर्ट जारी करण्यात आला. युक्रेनमधून परराष्ट्र नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. बसमधून या नागरिकांना प्रामुख्यानं स्थलांतरित करण्यात येत आहे. खार्किव पुन्हा एकदा रशियाच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे किवमध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होत चालली आहे. किवमध्ये सध्या एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे परदेशी नागरिकांचं सध्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. चर्नेकिव पुन्हा एकदा या भागात हल्ले करण्यात येत आहेत. चर्नेकिवमध्ये रहिवासी इमारतींवर रशियन विमानं मोठ्या प्रमाणात हल्ले करतायत, आणि माहिती सूत्रांनी दिले त्यानुसार एका इमारतीवर झालेल्या हल्ल्यामध्ये 47 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये एका पत्रकारावर सुद्धा गोळीबार करण्यात आलाय. गोळीबाराची ही थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. गोळीबारामुळे पत्रकार गंभीररित्या जखमी झाल्याचंही कळत आहे. मारियोपोलमध्ये रशियानं शस्त्रसंधी केली नाही असा दावा युक्रेननं केलाय. शस्त्रसंधी न झाल्यामुळे मारियोपोलमधून नागरिकांच्या स्थलांतराचे प्रयत्न थांबवण्यात आले अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधरांना भारतात इंटर्नशिप करता येणार आहे अशी घोषणा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं केली आहे, त्यामुळे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या 24 तासात 15 विमानांच्या माध्यमातून सुमारे 2900 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं. आतापर्यंत 63 विमानाच्या फेऱ्या झाल्या, यातून 13,300 नागरिक भारतात परतलेत. आता सुमीमधल्या भारतीयांच्या सुटकेला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येईल असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या अनेक शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशामध्ये आणण्यात केंद्र सरकारला यश आलं असलं तरी सुमी शहरात अद्यापही 900 विद्यार्थी अडकून पडलेत. हिंसाचार आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुटकेमध्ये अडथळे येत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं मान्य केलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भंडारा शहरातील प्रितेश पात्रे अखेर घरी पोहोचला असून मायदेशी पोहोचून स्वतःचं घर गाठल्यानं त्याचा आनंद चेहऱ्यावर मावत नाही. युद्धभूमीतून आपला मुलगा सुखरूप घरी परत पोहोचल्यानं संपूर्ण कुटुंबाला आनंदाश्रू अनावर झाले. अमरावतीचा अभिषेक बारबदे हा विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षाला शिकायला गेला होता, मात्र अवघ्या 15 दिवसातच त्याला मायदेशी परतावं लागलं. आता घरी परतल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. जळगावमधील मेहरूण परिसरातील शीमा फातेमा सय्यद अन्सारी ही विद्यार्थिनी युक्रेन इथे नॅशनल मेडिकल विद्यापीठात इनोवो फ्रॅक्वेन्स इथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. युद्ध भडकल्यानं तिला भारतात परत यावं लागलं. अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या आर्थिक सहकार्यानं ती शिकत होती. दिल्लीवरून मुंबईत आणि मुंबईहून जळगावला अखेर ती आपल्या घरी सुखरूप पोहोचली. स्टेशनवर अनेकांनी तिचं स्वागत केलं.
युक्रेनच्या सुमी शहरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. मुरबाडमधला शुभम माळसे हा विद्यार्थीसुद्धा अडकून पडला आहे. प्रत्येक तासाला रशियाकडून या भागात मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यायला पाणीसुद्धा नसल्यानं बर्फ वितळून ते पाणी पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आले. सुमी शहरातल्या विद्यार्थ्यांना भारतीय सरकारनं लवकरात लवकर सुखरूपपणे मायदेशी आणावं अशी त्याच्या पालकांची मागणी आहे. युक्रेनच्या युद्धभूमीमध्ये अडकलेला मालेगावचा ऋषभ देवरे अखेर आपल्या घरी सुखरूपपणे पोहोचला. न्यूज 18 लोकमतनं ऋषभ अडकल्याची बातमी दाखवून आमची यथाशासनापर्यंत पोहोचवली होती असं म्हणत ऋषभसोबत त्याच्या पालकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीतून पंढरपूरचा प्रसाद शिंदे नाईक हा शुक्रवारी मायदेशी परतला. भारतात आल्यानंतर त्याने थेट विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यानं भारत सरकारचे आभार मानले असून भारतीय बांधवसुद्धा लवकरात लवकर सुखरूपपणे मायदेशी परततील यासाठी त्यानं विठ्ठलाला साकडं घातलं. युक्रेनच्या दहशतपूर्ण वातावरणातून लातूरच्या दोन सख्या बहिणी सुखरूपपणे माघारी परतल्या. 3 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर त्या मायदेशी परतलेत. रोमानिया बॉर्डर ओलांडण्यासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. बागेश्री आणि मृणाल मोरे असं या दोघींचं नाव असून त्यांनी युक्रेनमध्ये जे वास्तव अनुभवलं ते अंगावर काटे आणणार आहे. आता अन्य काही बातम्या. दिशा सालियन प्रकरणी सुनावणीसाठी राणे पिता पुत्रांची मालवणी पोलीस स्थानकात 7 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली. दिशाच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या आदेशानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर चौकशीवेळी त्यांना समन्स बजावण्यात आलं आणि राणे पिता पुत्रांची आज चौकशी करण्यात आली. दरम्यान या चौकशीला जाण्यापूर्वी नितेश राणेंनी एक ट्विट केलं आणि महाविकास आघाडी सरकारला एक टोलाही लगावला आहे. खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे, न्याय मिलेगा असं त्यांनी म्हटलंय. तसंच हॅशटॅग जस्टिस फॉर दिशा सालियन असंही ट्विटमध्ये नमूद केलं. नारायण राणेंना अटक केली तेव्हा राजीनामा घेतला होता का असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तर मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल पाहिले नाही तसा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. शरद पवार काय बोलतात याकडे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे अशा शब्दात केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शनिवारी आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. यानंतर त्यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. पोलीस आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या दबावात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, यामुळे विधानसभेत त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे पूर्व इथल्या पीकेसी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचं अनावरण करण्यात आलं. उड्डाणपुलाखाली सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. या वास्तूमध्ये विद्युत रोषणाई, कारंज, ग्रेनाइट बेंचेस आणि इलेक्ट्रिक सायकल ट्रॅक अशा गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बीकेसी आणि कलानगरच्या प्रवेशद्वाराजवळचा परिसर सौंदर्यीकरणामुळे आता खुलून दिसणार आहे. केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कपिल पाटील फाउंडेशनतर्फे 1 कार आणि 30 बाईक बक्षीस असलेल्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान सदिच्छा भेट देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांजूर इथे आले होते. एका मोठ्या क्रीडांगणात हाती बॅट घेऊन त्यांना काही क्षण खेळण्याचा मोह आवरला नाही. राज्यपाल संविधानानेच काम करतात, त्यांना टार्गेट करणं चुकीचं असल्याचं मतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तर ठाकरे सरकार संविधानानं काम करतं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीच्याबद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. काँग्रेसचे नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात नकारात्मक चर्चा केली जात होती. या बैठकीत आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. खळवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावरची वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती. रेशनिंगच्या तांदळाची नंदुरबार मार्गे गुजरातकडे वाहतूक करणारे दोन संशयास्पद ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जवळपास 11 लाख रुपये किमतीचे हे तांदूळ दोन ट्रकच्या माध्यमातून नेले जात होते. एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारमधून तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना भंडारा शहर पोलिसांनी नाकाबंदीच्या दरम्यान अटक केली. सत्यजित गजभिये आणि मनोज हिराचंद अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली. भंडारा पोलिसांच्या समय सूचकतेमुळे एक मोठा घातपातही टळला. ठाण्यातील घोडबंदर रस्ता परिसरात पुन्हा एकदा बिबट्या वावरताना दिसला आहे. मात्र दिवसाढवळ्या बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. कासार वळवली परिसरात एका सोसायटीमध्ये नागरिकांनी गोंधळ घातल्यानं बिबट्या गटारात लपून बसला होता. घटनास्थळी वनविभागाचं पथक दाखल झालं आणि 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या मिळाला नसल्यानं वनविभागाला पुन्हा परतावं लागलं. सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. अमरावतीमध्ये हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलंच उत्पादन मिळालं आहे. मात्र पिकाला चांगला भाव मिळत नव्हता. यामुळे शनिवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात नाफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांना हरभऱ्याचा प्रति क्विंटल दर 500 ते 600 रुपये एवढा अतिरिक्त मिळतोय, तेवढा फायदा होतोय. यावेळेला माजी आमदार वीरेंद्र चक्काप यांनी शेतकऱ्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतात. ब्रेकनंतर अन्य काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उत्तर प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून वाराणसीमध्ये होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी पानवाल्यांच्या ठेल्यावरील बनारसी पानाचाही आस्वाद घेतला. तसंच मोदी पानाच्या दुकानावर पोहोचल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काशीमधल्या एका चहाच्या दुकानावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान चहाचा आस्वाद घेतला. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोनुसार सलमान आणि सोनाक्षी सिन्हानं लग्न केल्याची चर्चा रंगली होती. टायगर 3 चा हा टीझर आणि रिलीज डेट जारी झाल्यानंतर सलमान खाननं आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये टायगर मधील सलमान खान हम आपके है कोण मधील प्रेम विचारलेल्या लग्नासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना दिसतोय. यात प्रेम टायगरला लग्न कधी असं विचारतो, यावर उत्तरात सलमान खान झालं कधीच असं म्हणतो. नागराज मंजुळे यांचा झुंड या बहुप्रतीक्षित चित्रपटाचं अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांनी कौतुक केलंय. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी या सिनेमासंदर्भात केलेली पोस्ट सोशल मीडियात सध्या चांगली चर्चेत आहे. शेफाली वैद्य यांनी फेसबुकवर पोस्ट करताना म्हटलंय, इतका राग होता उच्चवर्णीय प्रस्थापितांवर, तर मग मुख्य भूमिकेत अमिताभला कशाला घेतला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रश्नावरती अनेकांनी विरोध दर्शवत नागराज मंजुळे यांचं कौतुक केलंय. आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांच्याकडून भरभरून दाद मिळते. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटगृहात एक आठवडा पूर्ण झाला. यासोबतच चित्रपटानं 100 कोटींचा टप्पाही पूर्ण केला आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचं न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.